पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. पनवेल महापालिका हद्दीत केंद्र शासनाची अमृत अभियान ही महत्वाकांक्षी योजना राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत मंगळवारी हरित क्षेत्र विकास प्रकल्प साईनगर पनवेल एसटी स्टँड जवळील इच्छापूर्ती श्री गणेश मंदिर परिसराची लोकप्रतिनिधींनी पाहणी केली. त्याचप्रमाणे पनवेल शहरातील उद्यानाच्या कामांचा शुभारंभ महापौर डॉक्टर कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. पनवेल महापालिका हद्दीत केंद्र शासनाचे अमृत अभियान ही योजना राबवण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत पनवेलमध्ये ठिकठिकाणी हरित क्षेत्र विकास प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या शुभारंभावेळी स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, माजी उपमहापौर चारुशीला घरत, सामाजिक विकास सभापती प्रकाश पिनेतार, महिला व बालकल्याण सभापती दर्शना भोईर, नगरसेवक तेजस कानपिळे, मुकित काझी, नगरसेविका मुग्धा लोंडे, हेमलता म्हात्रे यांच्यासह साईनगर येथील रहिवासी आणि मान्यवर उपस्थित होते.